चिल्ड्रन स्टार्ट करो मैडम एंड एज वेल एज माय सेल्फ श्रीधर नादरगे एज असिस्टेंट वर्किंग एज असिस्टेंट टीचर एट रैयत शिक्षण संस्था प्रोफेसर डॉक्टर एन डी पाटिल विद्यालय सह्याद्रीनगर चारकोप कांदिवल वेस्ट मुंबई. सो आई वेलकम यू इन दिस ऑनलाइन एजुकेशन प्रोग्राम. School closed, but education continue is initiated by Brihanmumbai Municipal Corporation. Today's we all are in the third standard, and today's subject is English. And today's topic is a guessing game and division two. So two topics we are going to discuss: guessing game and division two. So without wasting our time, let's move towards the main topic. Okay, I welcome you again. You are looking your book, the first preface of your book, My English Book 3, right? And the topic name is A Guessing Game. Means I will give you some pictures. I will show you some pictures. You have to find it and tell with A and N. या ठिकाणी पाहा दिलेलं आहे. See the picture and name it using A and N. तुम्ही सेकंड स्टँडर्डला शिकलेला आहात. ए केव्हा वापरायचं आणि एन केव्हा वापरायचं आहे. सो अगेन आय विल टेल यू हाऊ टू यूज ए अँड एन. पुन्हा सांगतो आणखी, मी तुम्हाला एक चित्र दाखवणार. त्या चित्राचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. नाव सांगत असताना फक्त नाव सांगायचं नाही, तर त्या चित्रासोबत त्याला ए आणि एन याच्यापैकी एक आर्टिकल जे आहे, याला आर्टिकल म्हणतात हा मुलांना. ए आणि एन याला काय म्हणतात? आर्टिकल. तर या आर्टिकल सहित तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला मी पुढे क्लिअर करणारच आहे, तुम्ही गडबडून जाऊ नका. ओके, चला ठीक आहे. हाऊ टू यूज ए एन, पहिल्या आडव्या पट्टीवर तुम्हाला लिहिलं त्या ठिकाणी दिसत आहे हाऊ टू यूज ए एन. तर ए आणि एन केव्हा वापरायचं? तुमच्यापैकी सर्वांना एबीसीडी येते, बरोबर? एबीसीडी मध्ये आपण ए पासून झेड पर्यंत 26 अक्षरे लेटर्स आहेत. त्यातले काही लेटर्स जे आहेत त्याला वॉवेल्स म्हणतो आणि काही लेटर्स आहेत त्यांना साऊंड कॉन्सोनंट म्हणतो. तर मी काही विद्यार्थ्यांना एखाद्याला विचारतो मी की वॉवेल्स म्हणजे काय वगैरे मग सांगायचं हा. जस्ट अ मिनिट. प्रणव एक मिनिट, मुलांची संख्या कमी जास्त ना त्याच्यामुळे थोडस जरा. अमृता अनम्यूट कर. एक मिनिट. समृद्धी अनम्यूट कर. समृद्धी yes. हा, आपण इंग्रजीची अक्षरे आपल्याला माहिती आहेत ए टू झेड. त्यातले वॉवेल्स तुला माहिती आहेत? वॉवेल्स कोणाला म्हणतो आपण? ते किती आहेत वॉवेल्स माहिती आहे? हो. सांग बरं मला. फाय. फाय वॉवेल्स आहेत. कॅन यू टेल मी विच आर दिस? ए ई आय ओ यू. यस, व्हेरी गुड, नाइस. Now you are looking on your screen, screen वर तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की लेफ्ट साईडला जी बघा तुम्हाला दिसते वॉवेल साऊंड, तिथे लिहिलेले ए एन एन. तर आणि कंसामध्ये खाली दिलेलं आहे की ए कॉमा ई कॉमा आय कॉमा ओ कॉमा यू. तर ए पासून झेड पर्यंत जी लेटर्स आहेत त्याच्यापैकी ज्या शब्दाची सुरुवात ए किंवा ई किंवा आय किंवा ओ किंवा यू यांच्यापैकी कुठल्याही एका शब्द अक्षराने होते, एका लेटर्सने होते, त्यावेळेस त्याला आपण तिथे एन वापरायचं आहे. आणि मग आता राहिलेली जी आहेत बी सी डी एफ जी एच वगैरे आता ही जी राहिलेली जी आहेत ना, हे कोणाचा माईक चालू आहे प्लीज जरा बंद करा. ओके, तर ए ई आय ओ यू यांच्यापासून सुरू झालेल्या शब्दासोबत ए वापरायचं आहे. आणि राहिलेली जी अक्षर आहेत मग कोणती, आता राहिलेली कोण कोण आहेत? ए ई आय ओ यू सोडल्यानंतर बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स, बरोबर? ही जी आहेत याला कॉन्सोनंट म्हणतात, त्याच्यासोबत ए घ्यायचं आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे, मी सांगितलंय. तर पुढे एक एक्झाम्पल घेऊया आपण, ठीक आहे? आता इथे दोन शब्द मी या ठिकाणी घेतलेले आहेत. द फर्स्ट वर्ड इज बॉल अँड द सेकंड वन इज ऑरेंज.
Now, B ball's spelling क्या बगा? B A double L. The ball's first letter क्या आया है? B. मैं आता तुम्हाला मी जे सांगितलेलं की ज्याची सुरुवात बघा इथे A E I O U. तुम्ही सर्वांनी काय करायचं पेन घ्या हातामध्ये आणि तुमच्या हाताची जी पाच बोटे आहेत त्या एका एका बोटावरती A E I O U असं लिहायचं. एका बोटावर करंगळीवरती A लिहा, त्याच्या बाजूच्या बोटावर E लिहा, असं पाच. किंवा वही मध्ये लिहून ठेवा हे A E I O U. ओके, तुम्हाला मी एक 10 सेकंदाचा वेळ देतो कारण तुम्हाला पुढे आता हे लागणारच आहे. कळलं काय? त्यामुळे डाव्या बाजूला जे तुम्हाला हे दिसते ते वॉवेल साऊंड लिहिलेले आहेत, खाली कंसामध्ये लाल अक्षरात दिले पाहिजे ए ई आय ओ यू लिहायचं आणि त्याच्या पुढे एन असं लिहायचं. चला ठीक आहे, पटकन लिहून ठेवा कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा याचा वापर होणार आहे, आपल्याला गरज लागणार आहे पटकन. मी मगाशी सांगितलं की नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे, पेन्सिल वगैरे जे असेल ते वही मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये लिहा ए ई आय ओ यू, पुढे डॅश करायचं आणि ए एन एन लिहायचं. बाकीचं काही लिहायची गरज नाही कारण राहिलेलं जे आहे ते ए आहे. फक्त आपल्याला ए ई आय ओ यू याच्या सोबत एन वापरता, एवढं कळलं की संपलं, बाकीचं राहिलेलं सगळं ए. ओके, तुम्ही आता लिहिलेलं आहे असं मी गृहित धरतून पुढे सांगतोय. आता या ठिकाणी बॉलचं पहिलं अक्षर पहा बी आहे. आता बी जो आहे ए ई आय ओ यू याच्यामध्ये बसतो का? नाहीये. बी हा वेगळा आहे, बी हा कॉन्सोनंट आहे, म्हणून बी बॉल सोबत ए घ्यायचा. अ बॉल, बॉलला काय म्हणायचं? अ बॉल. एन बॉल म्हणायचं नाही, अ बॉल. आता पुढचा शब्द जो आहे त्याच्या बाजूचा ऑरेंज, तर ऑरेंजचं स्पेलिंग तर पहिलं लेटर जे आहे फर्स्ट लेटर ते ओ आहे. आणि मगाशी आपण बघितलेलं आहे, बघा इथे ओ कुठे आले? बघा ए ई आय ओ यू या गटामध्ये ओ आलेला आहे, म्हणजे हे वॉवेल आहे, वॉवेल साऊंड आहे, बरोबर. आणि म्हणून इथे एन वापरायचं आहे. म्हणजे बघा इथे ऑरेंजचं फर्स्ट लेटर आहे ओ, ओ हा वॉवेल आहे आणि वॉवेल असल्यानंतर एन घेतात, म्हणून ऑरेंजला आपण एन ऑरेंज बोलायचं, अ ऑरेंज बोलायचं नाही. तुम्ही आता तिसरीला आहात त्यामुळे आता सध्या एवढं तुमच्या लक्षात आलं तरी खूप आहे की ए ई आय ओ यू यांच्या याच्यापासून सुरुवात झालेल्या शब्दासोबत आपण एन वापरतो. तसा मूळ नियम तसा नाहीये, फक्त स्वराने सुरुवात झाली असेल तर, म्हणजे वॉवेल्सने जर तुमच्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर एन वापरतात. आता काही काही शब्द असे आहेत की तिथे वॉवेल आहे तरी पण आपण ए वापरतो, तो तुम्हाला नंतर कळेल. आता फक्त आपण सध्या एवढंच लक्षात ठेवूया. ओके, आता तुम्हाला फरक कळला असेल, बॉलचं फर्स्ट लेटर बी आहे आणि बी हे कॉन्सोनंट आहे, म्हणून आपण बॉल सोबत अ बॉल असं बोललेलं आहे आपण. आणि ऑरेंज हा जो शब्द आहे उजवीकडे तुम्हाला दिसतोय, ऑरेंजचं फर्स्ट लेटर ओ आहे आणि ओ हे काय आहे? वॉवेल आहे. तुम्हाला सांगितलं वॉवेल आपले पाच आहेत ए ई आय ओ यू, ओ हा वॉवेल आहे आणि वॉवेल असल्यामुळे आपण ऑरेंजला अ ऑरेंज असं न बोलता एन ऑरेंज असं बोलतो. ओके, तर तुम्हाला क्लिअर झालेलं आहे असं मी समजतो या ठिकाणी. तुम्हाला पुढे आता मी विचारणार आहे प्रत्येकाला एक एक चित्र देऊन. चला आता तुमची पेन्सिल, बी रेडी विथ पेन्सिल अँड नोटबुक. प्रत्येकाने काय करायचं आहे? पेन्सिल आणि नोटबुक घ्यायचं आहे, उघडायचं आहे. आता प्रत्येक दिसणारं चित्र जे आहे त्या चित्राचं स्पेलिंग तुम्हाला लिहायचं आहे जसं येईल तसं, आणि त्याच्यासोबत त्याला ए येणार आहे की एन हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपला संपूर्ण अभ्यास होत असताना जवळपास 20-25 शब्द असे या ठिकाणी आहेत की मग तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी एक लिस्टच बनून जाईल तुम्हाला आणि प्रॅक्टिस पण होईल. तर तुमची पेन्सिल आणि नोटबुक सोबत तुम्ही रेडी व्हायचं आहे. चलो स्टार्ट. आता बघा वरती काय लिहिलेलं आहे, नेम द पिक्चर युझिंग ए एन. आता तुम्हाला या ठिकाणी एक चित्र दिसतंय, ते चित्र कशाचं आहे ओळखायचं आहे, त्या चित्राला आपण इंग्रजीतून काय बोलतो ते सांगायचंय आणि त्याला ए लावायचंय की एन आर्टिकल लावायचंय ते मला सांगायचंय. ओके, आता मला संहिता कांबळे अनम्यूट कर. संहिता अ बॉल. आता चित्र कशा नाव सांग चित्राचं. बॉल, करेक्ट, यू आर राईट. आता ए बॉल म्हणायचं की एन बॉल म्हणायचं? अ बॉल. येस, करेक्ट, बघूया तुझं बरोबर आहे की नाही ते. येस, अ बॉल.
आता सर्व मुलाने काय करायचंय, पटकन वही मध्ये लिहून घ्यायचंय अ बॉल. ओके चला आता नेक्स्ट पिक्चर मी तुम्हाला दाखवतो. अंकिता अनम्यूट कर. येस अंकिता, आता हे पिक्चर जे आहे सांगा, चित्र कशाच आहे? येस अ हेन. अ का घेतलं आणि एन का नाही घेतलं सांग बरं जरा मला तुझ्या सगळ्या मित्रांना. एन हेन असं का नाही बोलली तू? कारण हेन ची स्पेलिंग काय माहितीये? हेन ची स्पेलिंग काय अंकिता? H-E-N. येस एच ई एन. एच ई एन मधला पहिलं फर्स्ट लेटर जे आहे ते काय आहे? हेनचा फर्स्ट लेटर काय आहे? फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं अक्षर एच ई एन, याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे? एच. एच मग एच हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट बोलायचं. ओके एच हे कॉन्सोनंट आहे आणि कॉन्सोनंट असेल तर आपण ए घेतो आपण बरोबर, आणि वॉवेल असेल तर एन घेतो. ओके थोडस आपलं एक 5-6 सेकंद सगळ्यांनी प्रॅक्टिस म्हणून माझ्या मागे बोलायचं. चला माझ्या मागे बोला. देर आर 5 वॉवेल्स. म्हणा देर आर 5 वॉवेल्स. बोला देर आर 5 वॉवेल्स. आता 5 वॉवेल्स आपण एक 2-3 वेळा आपण बोलूया. ए ई आय ओ यू माझ्या मागे बोलायचंय. ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू. व्हेरी गुड. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून पण ठेवलेलं आहे. चला आता पुढे अंकिताने सांगितलं ते बरोबर आहे का पाहूया. येस करेक्ट. अ हेन. हेन मधला एच हा कॉन्सोनंट आहे आणि कॉन्सोनंट आहे म्हणून आपण ए घेतलेला आहे अ हेन. नेक्स्ट पिक्चर पहा. आता अर्णव अनम्यूट कर. मला ह्या पिक्चर च नाव सांग. मला नेम दिस पिक्चर. पीकॉक. येस पीकॉक. पीकॉकचं फर्स्ट लेटर काय आहे? पी. पी. मग पी हे कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे? कॉन्सोनंट. हा कॉन्सोनंट बोलायचं. कॉन्सोनंट न कॉन्सोनंट, त्याच्यामध्ये ल येतच नाही कुठे. पी हे कॉन्सोनंट आहे. मग आता कॉन्सोनंट असेल तर ए घ्यायचा की एन घ्यायचा? ए. येस मग आता आपण पिकॉकला काय म्हणणार? अ पिकॉक की एन पिकॉक? ए पिकॉक. ओके करेक्ट. अ पिकॉक करेक्ट. व्हेरी गुड अर्णव व्हेरी गुड. श्रवण यादव अनम्यूट. येस. आता मला सांग हे चित्र कशाचं आहे? झेब्रा नाही बाळा, हे झीप आहे. झीप याला आपण झीप म्हणतो. याला कोणी कोणी चैन असे म्हणतात बरोबर ना. आपल्या शर्टला हाफ पॅन्टला तुमच्या झीप असते की नाही? ओके हा तर झीपच फर्स्ट लेटर काय सांग मला? झे. हा थोडस मुलांना प्रॅक्टिस सांगू द्या, पॅरेंट्सनी नंतर हेल्प करायची आहे त्यांना थोडं बोलू द्या. ओके झेड बरोबर. आता मला सांग बाळा झेड हे कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे? कॉन्सोनंट. करेक्ट कॉन्सोनंट. मग आता कॉन्सोनंट असेल तर आपण ए घेतो की एन घेतो? आपण एन. एन नाही घेतो आपण, ए घेतो. येस तुझ्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा ए ई आय ओ यू आणि पुढे बाण दाखवायचा आणि एन लिहायचं. ओके चला कॉन्सोनंट असेल तर ए घेतो. मग आता या ठिकाणी अ झीप म्हणायचं का एन झीप म्हणायचं? अ झीप. करेक्ट व्हेरी गुड. यु आर राईट व्हेरी गुड. त्याच्यानंतर पुढे देवेंद्र अनम्यूट कर. देवेंद्र चला. देवेंद्र काही अनम्यूट होत नाहीये, पुढे चालू आपण. हर्ष कावनकर अनम्यूट. येस सर. हा आता या चित्रामध्ये काय दिसते सांग मला. आता टेबल.
यस टेबल. टेबलचं फर्स्ट लेटर काय आहे? टी. टी मग टी हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट बरं. माझ्या मागे बोला कॉन्सोनंट. कॉन्सोनंट. येस कॉन्सोनंट. टी हे कॉन्सोनंट आहे. मग आता ए घ्यायचं की एन घ्यायचं मग? ए. करेक्ट. मग आता आपण याला अ टेबल म्हणायचं की एन टेबल म्हणायचं? अ टेबल. बरोबर आहे, तू सांगितलंस ते एकदम करेक्ट आहे. व्हेरी गुड, नाइस. चैतन्य अनम्यूट कर. केळा. नाउ से मी व्हाट डू यू लुक इन द पिक्चर? अम्ब्रेला. येस अम्ब्रेला. ना अम्ब्रेलाचं फर्स्ट लेटर काय? व्हॉट इज द फर्स्ट लेटर ऑफ अम्ब्रेला? यू. यू. सो टेल मी यू इज द वॉवेल और कॉन्सोनंट? वॉवेल. वॉवेल. वॉवेल असेल तर आपण ए घेतो की एन घेतो? ए. पुन्हा एकदा विचार कर बाबा, चुकलंयस की बरोबर आहेस ते. मी तुम्हाला वहीमध्ये, हा मी नोटबुक मध्ये लिहून ठेवायला सांगितलं होतं की नाही, ए ई आय ओ यू लिहायचं, पुढे बाण दाखवायचं आणि एन लिहायचं. अम्ब्रेलाचं यू फर्स्ट लेटर यू आहे. आता बघा इथे अम्ब्रेलाचा फर्स्ट लेटर काय आहे? यू. येस यू हे वॉवेल आहे म्हणून आपण एन घ्यायचं आहे. ओके व्हेरी गुड. चला ठीक आहे, आता नोटबुक मध्ये लिहून ठेव, नेक्स्ट टाइम चुकतं का म्हणे. अनय वाडकर अनम्यूट कर. येस. ओके अनय, नाउ व्हाट डू यू लुक, व्हाट डू यू सी इन द पिक्चर? बॉक्स. येस दिस इज द बॉक्स. द फर्स्ट लेटर ऑफ बॉक्स? B. B. So tell me, is it vowel or consonant? Consonant. Yes. So A ghenar ki N ghenar mag? A. Yes. Correct. A box. A ghetlela hai. Apan yala a box. So you are quite right. Very good. Then Ruchi Patil, unmute. Yes, sir. What do you see in the picture? Van. Now the first letter of van? V. V. V is vowel or consonant? Consonant. Consonant. So what should we take? E, A or N? A van. Yes, a van. Let's see, you're right or wrong. Yes, you're right. A van. Van is the first letter. V ahe, V ahe, consonant ahe. Ani mun apan a ghetlela tya thikani. A, okay? Good. त्याच्यानंतर कुंजल अनम्यूट कर. येस व्हॉट डू यू सी इन द पिक्चर कुंजल? पॅन. द पॅन. टेल मी द फर्स्ट लेटर ऑफ पॅन. पॅन. पी. येस पी. नाउ टेल मी पी इज वॉवेल और कॉन्सोनंट? कॉन्सोनंट. येस पी इज कॉन्सोनंट. So what should we use, A or N with P? A pen. Yes, a pen. Now let's see, you are right or wrong. Yes, you are right. This is a pen. Very good. Nice, Kunjal. Arya, unmute. Ha, sir. Yes, now tell me, what do you see in the picture? Ice cream. It is ice cream. Ice cream pahun tumcha tondala pani aala na? Pakki nahi? ओके नाउ टेल मी आर्या, आईस्क्रीमचं फर्स्ट लेटर काय आहे? स्पेलिंग माहिती ना? आईस्क्रीमचं फर्स्ट लेटर काय आहे? काय आहे? रिपीट. आय. आता आय हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे? आय हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट? कॉन्सोनंट. कॉन्सोनंट न बोलायचं, कॉन्सोनंट. मग आता कॉन्सोनंट आहे तर मग आपण ए घ्यायचा की एन घ्यायचा आपण आईस्क्रीम सोबत? मोठ्याने बोला, ऐकलं नाही आलं. नक्की का? आर यू शुअर? हो. नोटबुक मध्ये सुरुवातीला, नोटबुक मध्ये सुरुवातीला लिहिलं का ते फाय वॉवेल्स कोणकोणते सांग? मला. ओके मला प्रथम काय कर, मला वॉवेल्स सांग. ऐक अगोदर मी काय म्हणतो, लिसन मी फर्स्ट. टेल मी द फाय वॉवेल्स.
मोठ्याने वाच, पाच वोवेल्स कोण कोणती आहेत ती? कोण कोणती आहेत त्यांची नावं सांग मला, ते पाच जण कोण आहेत? ते पाच वॉवेल्स आहेत ना, ते कोण कोणते आहेत मला वाचून दाखव. थांबा वाचून दाखवते सर. तुझ्या नोटबुक मध्ये लिहिलेस ना बाळा, तो मला जरा वाचून दाखव. ए ई आय ओ यू मध्ये आय आहे का? आय आहे ना. मग आय असेल तर आपण काय करायचं, मग आता एन घ्यायचा. ए ई आय ओ यू असेल तर आपण एन घेतो की नाही? येस. म्हणून आईस्क्रीम सोबत ओके एन आईस्क्रीम बोलणार. ओके व्हेरी गुड, छान छान, व्हेरी गुड, नाईस. त्याच्यानंतर व्यंकटेश अनम्यूट कर. सर what is this? Fan. Fan, the first letter of fan. A. The first letter of fan. N. Fan cha first letter kay asa vicharla mi tula. F. Karan, yes, F. Now F is vowel or consonant? F वॉवेल है कि कॉन्सोनेंट है? V. F हा वॉवेल है कि कॉन्सोनेंट है? कॉन्सोनेंट. यस. मग कॉन्सोनेंट असेल तर आपण काय, ए घेतो की एन घेतो आपण त्याच्यासोबत? ए. यस. मग आपण इथे अ फॅन बोलणार. आपण काय बोलणार? अ फॅन. व्हेरी गुड. शिवतेज अनम्यूट कर. हो सर. What is this? Top. Yes, this is top. तुला टॉप खेळतो का तू? हो. इथे गोरा उडाला? Yes. अरे वा छान, व्हेरी गुड. मला पण येत. आपण भेटल्यानंतर खेळू एकदा. ओके. तर टॉपचं फर्स्ट लेटर काय आहे? टी. टी. मग टी हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे? वॉवेल. वॉवेल. वॉवेल असेल तर आपण ए घेतो की एन घेतो? ए. येस. म्हणून आता इथे अ टॉप म्हणायचं की एन टॉप म्हणायचं? अ टॉप. बघूया तुझं बरोबर आहे की. अरे वा, बरोबर आहे ना. अ टॉप. व्हेरी गुड, हुशार आहेस तू. त्याच्यानंतर आदित्य पवार अनम्यूट. ओ सर. येस पवार आदित्य, व्हॉट इज दिस? मंकी. येस. हा आपला पूर्वज आहे बरं का, आपल्या सगळ्यांचा. आपण असे होतो अगोदर, माहिती तुम्हाला ना, माकडासारखे. आपली शेपटी निघून गेली पण काही काही गुण आणखी तसेच आहेत आपले माकडाचे, हो की नाही? चला ओके, गंमत केली मी. तर हा आहे मंकी. आता मंकीचं फर्स्ट लेटर काय आहे? एम. एम. एम इज वॉवेल और कॉन्सोनंट? कॉन्सोनंट. येस. मग कॉन्सोनंट असेल तर आपण अ घ्यायचं की एन घ्यायचं मग त्यासोबत? आता अ मंकी. बघूया बरं. अरे वा, बरोबर आहे ना तुझं एकदम. अ मंकी, व्हेरी गुड. जाई अनम्यूट कर. जाई नलावडे. येस सर. हाय जाई, हाऊ आर यू? आय एम फाईन. ओके, वेल वेल. नाउ टेल मी व्हॉट इज दिस? ग्लास. Glass. Glass. The first letter of glass is? G. G. And G is vowel or consonant? A. Consonant. Yes. Consonant. Consonant आहे म्हणून आपण A घेतो. A. बरोबर. मग इथे आपण A glass म्हणायचा की N glass म्हणायचा? A glass. अरे वा, बरोबर आहे तुझा. Well done जाई. Thank you. देवेंद्र अनम्यूट. चल सांग बरं, चित्र कशाचं आहे सांग. हे आय. हे काय? आय. आय म्हणजे काय रे? डोळा. बरोबर. आता आईचं फर्स्ट लेटर काय आहे? आईचं फर्स्ट लेटर काय आहे? आय. आईचं फर्स्ट लेटर आय. परत परत विचार करून सांग, आईचं फर्स्ट लेटर काय आहे?
हा जो डोळा आहे ना डोळा त्या डोळ्याचं फर्स्ट लेटर काय सांग मला त्या डोळ्याला आपण आय बोलतो आपण बरोबर ना पुन्हा सांग पुन्हा सांग जरा विचार करून ई आहे काय आहे ई मी सांगतो तुला ई ई वाय ई आय म्हणजे डोळा मग आता मला सांग फर्स्ट लेटर ई आहे मग ई हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे वॉवेल येस वॉवेल असेल तर मग आता आपण त्याला अ घेणार की एन घेणार मग आता इथे अ आय म्हणायचं की एन आय बोलायचं मग आता बघ बरं तू काय सांगितलंयस बरोबर आहे का तुझ कारण तू मी सुरुवातीला सांगितलं होतं की पाच वॉवेल्स जे आहेत ते नोटबुक मध्ये लिहून ठेवा तू लिहिलेलं नाहीये लिहिलंय का तू नोटबुक मध्ये लिहिलंय का नाही लिहिलं का नाही लिहिलं आय ओ यू मग त्याच्यामध्ये ई आहे की नाही त्या पाच जणांमध्ये आहे की नाही ते पाच मित्र आहेत त्या लक्षात मग त्या पाच जणांमध्ये ई आहे ना मग एन घ्यायचा ए ई आय व यू यांच्यापैकी कुठलंही एक अक्षर असेल तर तुम्हाला एन घ्यायचं सोबत अलग लक्षात ओके आता नोटबुक मध्ये लिहून ठेव आणि पाठ कर आणि तुझ्या हाताची पाच बोटे आहेत ना हाताची पाच बोटे त्या पाच बोटावरती प्रत्येक बोटावरती एक एक अक्षर लिहायचं करंगळीवरती ए लिहायचं त्याच्या बाजूला आहे ती ई लिहायचा असं पाच बोटावरती पाच अक्षरे लिहायची बरोबर मग तुला दिवसभर तुझ्या समोर असणार ती अक्षरे तुला पाठच होऊन जाणार मग ओके ठीक आहे वेदिका अनम्यूट कर येस सर आणि तुमचं बोलून झालं की म्यूट करायचं मुलांना ओके वेदिका टेल मी व्हॉट इज दिस हॅट हॅट दिस इज नॉट हॅट दिस इज नॉट अ हॅट हॅट कशी असते त्या दिवशी तुम्हाला दाखवलं का मी कधी नाही हॅट ही गोल संपूर्ण बाजूने गोल असतात आता इथं हॅटला कसं फक्त एका बाजूनेच पुढे हे आहे ऊन लागू नये म्हणून तुम्ही क्रिकेट बघतात क्रिकेट क्रिकेटमध्ये अंपायर घालतात बघा ते गोल टोपी त्याला हॅट म्हणतात ही काय आहे ही कॅप आहे ही काय आहे कॅप कॅप हा ही कॅप आहे तर मग आता कॅपचं फर्स्ट लेटर काय आहे त्याच्या कॅप वरती लिहिले बघ फर्स्ट लेटर त्याचं थोडस जर निरीक्षण करशील ना दिसेल तुला सी येस काय आहे सी मग सी हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंट कॉन्सोनंट आहे मग आता कॉन्सोनंट असेल तर ए घ्यायचा की एन घ्यायचा ए येस मग आता याला अ कॅप म्हणायचा की एन कॅप म्हणायचा अ कॅप काय म्हणायचं अ कॅप करेक्ट व्हेरी गुड त्याच्यानंतर श्रवण यादव तुझं झालं ना रे मग अशी श्रवण सार्थक ननावरे अनम्यूट कर सार्थक येस सर चल सांग दिस काइट काइट आहे बरोबर तुझ्या बाजूला थोडासा आवाज येतो बघ सार्थक कशाचा आवाज होतो बघ जरा तर थोडस आवाज बंद करायला सांग जरा ओके काइटचं फर्स्ट लेटर काय काइटचं फर्स्ट लेटर काय मग के हे वॉवेल आहे की साऊंड कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंट येस मग आता कॉन्सोनंट आहे तर मग त्याला अ काइट म्हणायचं की एन काइट म्हणायचं अ काइट बरोबर अगदी त्याच्यानंतर चैतन्य मयेकर अनम्यूट अ काइट तुला दुसरा विचारणार ना मी प्रश्न चल सांग एलिफंट Elephant. The first letter of elephant is? A. Sorry. Repeat again. E. E. Elephant's the first letter. E. Ahe. Ma E hai vowel hai ki consonant ahe? Vowel. Vowel. Right. Vowel asel ta apan A ghetu ki N ghetu apan? N. Ma ta yala A elephant manhae cha? Ki N elephant manhae cha? N elephant. Bogo ya bara. अरे वा करेक्ट आहे व्हेरी गुड चैतन्य चला त्याच्यानंतर हे कोण आहे लुबना शाह लिहिलेले बघ लुबना शाह अनम्यूट कर ते अनम्यूट होत नाही श्लोक जाधव अनम्यूट कर
श्लोक जाधव एलिफेंट ओके लुबना अनम्यूट झालेला हा आता अ एलिफंट कसा आहे दिसतंय समोर तरी पण त्याला अ एलिफंट म्हणतो असतो एन एलिफंट म्हणायचं त्याला काय म्हणायचं एन एलिफंट तुझ्यासाठी नवीन चित्रात आहे हे सांग मला चित्र कशाचं आहे चित्र कशाचं आहे सांग एलिफंटचं आहे सर अच्छा मी दुसरं चित्र दाखवलेलं आहे पण नेटवर्क च्या प्रॉब्लेम मुळे तुझ्यापर्यंत आणखी पोहोचलेलं नाही ते थोडासा वेळ लागू शकेल तुला दिसला का नवीन चित्र ओके ओके सांग मला काय कप सर कप आहे कपचा फर्स्ट लेटर काय आहे सी सी मग आता सी असेल सी हे वॉवेल आहे की कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंट यस मग आता कॉन्सोनंट आहे तर मला ए घ्यायचा की एन वापरायचं मग कोणतं आर्टिकल घ्यायचं ए सर येस मग आता याला अ कप म्हणायचं की एन कप म्हणायचं मग अ कप येस करेक्ट बरोबर आहे तुझं अ कप व्हेरी गुड श्लोक अनम्यूट कर येस सर श्लोक हा एक मिनिट आता पुढचं मला वाटतं संपलेलं आहे आता या ठिकाणी ठीक आहे तुला मी पुढचं नंतर घेतो श्लोक हा थांब जरा म्यूट करतो तुला मी श्लोक ओके तर सर्व मुलांना या ठिकाणी आता समजलेलं आहे ए केव्हा घ्यायचं आहे एन केव्हा घ्यायचं आहे हे जे ए आणि एन आहेत याला आर्टिकल्स म्हणतात काय म्हणतात आर्टिकल्स ओके यांचा अर्थ काय होतो की एकच वस्तू आहे हे आपण दाखवतो याच्यामधून कळतं आपल्याला अ कप म्हणतो तेव्हा एक कप असा त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर ए ई आय ओ यू हे तुम्ही पाठच करून ठेवायचे अलग लक्षात आज तुमच्या हाताचे जे बोट आहेत त्या प्रत्येक बोटावरती एक अक्षर लिहा एक एक म्हणजे काय होईल तुम्हाला दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत अक्षर काय मिटणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला वॉवेल्स जे आहेत ते पाठ होऊन जातील ए ई आय ओ यू ओके चला तर आता या ठिकाणी इथे चित्र संपलेली आहेत बराच आपला सराव पण झालेला आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लिस्ट पण तुमची तयार झाली असेल चित्रांची ए आणि एन सोबत आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे रिव्हिजन टू लुक अँड से आता तुमचं पेज नंबर 4 जो आहे इंग्लिशचं बुक तुमच्याकडे आहे बरोबर जर तुमच्याकडे इंग्लिशचं बुक असेल तर तुम्ही ओपन करा पेज नंबर 4 नसेल तर मोबाईल मध्ये तुम्हाला दिसणारच आहे ठीक आहे चला आता काय बरं आहे बघूया आपण याच्याकडे येस तुमच्या समोर या ठिकाणी काही वर्ड्स दिसत आहेत बरोबर आता हे वर्ड्स जे आहेत ते मला मी एका विद्यार्थ्याला सांगणार आहे वाचायला मला वाचून दाखवणार आहे तू श्लोक आता अनम्यूट कर yes. पहिले आडव्या रांगेमध्ये पहिले 4 वर्ड्स मला वाचून दाखव बरं बी वाले ते बी ए जी बॅग स्पेलिंग वाचायची गरज नाही स्पेलिंगची गरज फक्त असेच त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कर फक्त बॅग बॅट बॅग बॉय बॉय बनाना ओके स्टॉप स्टॉप व्हेरी गुड 4 वाचलेस ना तू ओके ठीक आहे व्हेरी गुड त्याच्यानंतर समृद्धी अनम्यूट कर समृद्धी भोसले येस त्याच्या खालचे सी वाले वर्ड ना जे सी ने स्टार्ट झालेले वर्ड ते वाच रीडिंग कर कॅट क्लॉक कॅरेट व्हेरी गुड नाइस श्रेयस अनम्यूट कर हा सर जे वर्ड पी ने स्टार्ट झालेले आहेत ते रीडिंग कर टेबल टॅग पी सॉरी सॉरी पी 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 हा पी ने स्टार्ट झालेले रीडिंग कर पॅन पॅरोट पॉट पोटॅटो येस पोटॅटो ओके व्हेरी गुड नाइस सोहम अनम्यूट कर सोहम ओके टी या लेटरने स्टार्ट झालेले वर्ड रीडिंग कर जरा टायगर नाही नाही टेबलच्या पुढे लगेच पुढे आहे ना आणखी एक शब्द टेबलच्या पुढे काय लगेच टी ए एन के बघ टँक टँक त्याच्यानंतर पुढे टायगर हे टायगर तुला नाही नाही टेबल दिसतोय का तुला टेबल दिसतोय का चित्र टेबल चित्र दिसतंय तुला टी ए बी एल ई
त्याच्या पुढचा वाचायचा टेबलच्या पुढचा टी ने स्टार्ट झालेला बघा आणखी तीन शब्द आहेत पुढे त्याच्या आणखी टँक ओ एम ए टी ओ टोमॅटो आय जी ई आय नाही नाही टोमॅटोच्या पुढे आहे ना आणखी एक तिथे टीओपी टॉप बस ओके एवढे चारच वाजायचं ओके व्हेरी गुड परी अनम्यूट कर लास्ट फोर वर्ड लास्ट शेवटच्या रांगेतले वाज बॉल क्लॉक सॉरी रिपीट यू आर रॉंग दिस इज नॉट क्लॉक एल आहे का त्याच्यामध्ये एल नाहीये त्यामुळे ल चा उत्तर होणार नाहीये सीओ सी के काय होत कॉक काय म्हणायचं कॉक येस हा त्याच्या पुढे आणि शेवटचा लास्ट वर्ड काय टायगर काय आहे टायगर ओके व्हेरी गुड त्याच्यानंतर संस्कार आता मी संस्काराकडे नंतर ओके आता हे वर्ड्स तुम्ही सगळे आता रीडिंग करून झालेले आहेत म्हणजे कुठल्या वर्ड्सला काय बोलतो हे आपल्याला तुम्हाला कळलेलं आहे आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा तुम्हाला पॉसिबल असेल काही प्रॉब्लेम नसेल अडचण नसेल तर मोबाईल मध्येच पहा तुम्हाला साईडला तिथे वर्ड्स दिसत आहेत आणि जर तुम्हाला वाटलं असेल की नाही मला बुक्स मध्ये पाहायचं तर बुक्स मध्ये पण पाहू शकतात पेज नंबर 4 वरती आता इथं रेड कलर मध्ये काय लिहिलं पहा फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट म्हणजे तुम्हाला हा जो चार्ट आहे या चार्ट मधून तुम्हाला आता मी काहीतरी सांगणार आहे फाइंड म्हणजे शोधायला सांगणार आहे लक्षात आणि नेम आणि त्यांची नावं सांगायची आहेत ओके फाइंड अँड नेम ते शोधायचं आहे आणि सांगायचं आहे तर काय आहे ते तुम्हाला पुढे कळेल ओके येस आता इथे काय दिलेलं बघा मला आता या ठिकाणी मी कुठे आलो होतो संस्कार अनम्यूट कर हा सर रेड कलरच्या वर्ड्स मला जर रेडिंग करून काय लिहिले तिथे जरा टू एनिमल्स येस मग आता टू एनिमल्स याच्यात शोधायचं आहे आणि मला सांगायचंय तू ओके कॅट अँड टायगर येस कॅट अँड टायगर हे टू एनिमल्स आहेत बघूया बरोबर आहे का तुझं अरे हो करेक्ट यू आर राईट व्हेरी गुड वेल डन रुची पाटील अनम्यूट कर आता नेक्स्ट बघ इथे काय दिले वाच जरा रीडिंग कर थ्री थिंग्स यू प्ले विथ म्हणजे काय म्हणजे येस ज्याच्या सोबत आपण खेळतो म्हणजे त्याची तुम्ही नावे सांगायचे ज्या वस्तू घेऊन आपण खेळतो खेळताना ज्याचा आपण वापर करतो त्या वस्तू मला सांगायच्या मग सांग बरं कोण कोणते असतात तीन बॉल आहे येस बॉल टॉप आणि आणखी काय बॅट करेक्ट आहे बरोबर बॅट बॉल आणि टॉप बघूया येस करेक्ट वेल डन यू आर राईट त्याच्यानंतर महेश गोरे अनम्यूट कर महेश होते साई श्री अनम्यूट कर तिथे काय लिहिले वाचून दाखव मला ते साई श्री अनम्यूट हा सर हा तिथे काय लिहिले वाचून दाखवते टू बर्ड्स येस टू बर्ड्स आता टू बर्ड्स म्हणजे काय आहे दोन पक्ष्यांची नावे सांगा येस मग सांग बरं मला याच्यामध्ये टू बर्ड्स कोण कोणते आहेत पॅरोट जे अंडी देतात त्यांना बर्ड्स म्हणतात लक्षात ठेवा ज्यांना विंग्स आहेत म्हणजे पंख आहेत आणि अंडी देतात असे यांना आपण बर्ड्स म्हणतो असे कोण आहेत सांग पॅरट आणि कोण आहे की शोधा बरं ओके ठीक आहे येस बरोबर राईट पॅरट आणि कॉक बघूया आपण वॉ व्हेरी गुड नाईस वेल डन मानस
चला पुढे अनम्यूट कर. एक मिनट मानस, मानस अनम्यूट. चल आर्या अनम्यूट. ओके मानस ने आता अनम्यूट केलेला आहे. कर मानस अनम्यूट कर. चालेल आर्या थोडं थांब जरा एक मिनिट. आर्या दोन मिनिट. मानस सांग रीडिंग करते काय लिहिलं बघ तिथे. परत म्यूट केलं त्याने. ठीक आहे आर्या अनम्यूट कर तू. फोर थिंग्स वी इट बनाना पोटॅटो कॅरोट टोमॅटो. येस फोर थिंग्स वी इट म्हणजे चार अशा कोणत्या वस्तू आहेत या ठिकाणी की जे आपण इटिंग करतो. इट इटिंग करतो म्हणजे खातो आपण बरोबर. तर त्या तू काय काय बोलली. कॅरोट बनाना येस पोटॅटो टोमॅटो. येस बनाना कॅरेट पोटॅटो अँड टोमॅटो. ओके व्हेरी गुड छान आहे. त्याच्यानंतर पुढे मी एक मिनिट आता कोण आहे. आदित्य पवार अनम्यूट कर. हो सर. हा काय लिहिले वाच बरं इथे. How many बघ मी रीडिंग करतोय. हाऊ मेनी फाय लेटर वर्ड डू यू सी हेअर. म्हणजे हाऊ मेनी म्हणजे किती. फाय लेटर वर्ड म्हणजे असे वर्ड की ज्याच्यामध्ये फाय लेटर्स आहेत. लेटर्स म्हणजे अक्षर आहे. म्हणजे असे वर्ड्स की ज्याच्यामध्ये फाय लेटर्स आहेत म्हणजे पाच अक्षरे असणारे वर्ड शब्द. ओके आता मला शोधायचं आणि सांगायचं असतो की फाय लेटर वर्ड्स वाले कोण कोण आहेत. पहिलं तुझ्या नोटबुक मध्ये लिहून ठेव एक 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 म्हणजे कळेल तुला लक्षात. असं सांगायला तुम्ही विसरणार मग. टेबल. हा टेबल आहे. आणखी कोण आहे फाय लेटर वर्ड्स. टायगर. टायगर मध्ये पण फाय लेटर आहेत. करेक्ट. आणखी शोधा शोधा. बर आता मी आणखी एकला विचारतोय. पांडुरंग काय आडनाव. सॉरी अनम्यूट कर. पांडुरंग अनम्यूट कर. सांग बर. आदित्यने दोन सांगितलेले आहेत पुढचे तू सांग आता. फाय लेटर वर्ड्स आदित्यने सांगितलेले आहेत टेबल आणि टायगर. चैतन्य एक मिनिट. मधुरा अनम्यूट कर. मधुरा क्लॉक. येस क्लॉक आहे. ओके बरोबर. टेबल टायगर क्लॉक. आणखी काही आहे का. चला ओके ठीक आहे बघूया आपण. येस तीन शब्द आहेत क्लॉक टेबल आणि टायगर. ओके व्हेरी गुड. दोघांनी पण छान सांगितलेलं आहे. आता पुढे काय आहे बघा. या ठिकाणी पुढे अर्पण. अर्पण मातकर काय तुझं नाव बघ. अर्पण अनम्यूट कर. अनम्यूट कर. अनम्यूट. हा काय लिहिलं वाचते ते जरा. How many six letter words do you see here? Here. Very here. Good. म्हणजे काय करायचं तुला आता नेमकं. आर सहा लेटर असलेले वर्ड लिहायचे. यस सांग बरं मग कोण कोणते तसे वर्ड. कॅरट. बनाना. बरोबर. टोमॅटो. पोटॅटो. ओके कॅरट बनाना टोमॅटो पोटॅटो बरोबर ना. बरं ठीक आहे चला ओके. तू सांगतोस ते बरोबर आहे. आणखी एक शब्द राहिलेला आहे लक्षात. सोहम तू मला सांगणार आहेस. अनम्यूट कर. कोणता शब्द राहिला सांग बरं.
टाइगर सिक्स लेटर पाहिजे सिक्स लेटर टाइगर मध्ये सिक्स लेटर आहेत का बघ नो टीचर प्रतीक्षा अनम्यूट कर प्रतीक्षा पॅरट येस प्रतीक्षा बरोबर आहे पॅरट कोणता राहिलेला आहे पॅरट ओके करेक्ट चला बघा कोण कोणते येते स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा बनाना कॅरट पॅरट पोटॅटो आणि टोमॅटो बरोबर हे सगळे काय आहेत सिक्स लेटर वर्ड्स आहे ओके छान खूप मस्त तुम्ही प्रयत्न केलेला आहे एकदम आता पुढे काय बघूया रीड द पॅराग्राफ युजिंग वर्ड्स इन्स्टेड ऑफ पिक्चर्स तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत त्याच्या ऐवजी तुम्हाला इथे वर्ड्स टाकून रीडिंग करायचं आहे ओके हे काय आहे बघूया आपण प्रगती जरा अनम्यूट कर प्रगती ओके प्रगती करत नाही अनम्यूट सर्वेश सर्वेश अनम्यूट कर सर्वेश यस टीचर आता मला हे इथे तुला स्क्रीन वरती बघ काही ओळी दिसत आहेत इथे होय की नाही ते मला रीडिंग करून दाखवायचं जरा वाचून सर दिसत नाही स्क्रीन वर दिसत नाही काय तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल कदाचित मग ठीक आहे बळा आता ते इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुला दिसत नसावं ठीक आहे राज तू अनम्यूट कर राज मानस अनम्यूट कर यस सर कोणी केले मानस नाही केलेलं ओके मला रीडिंग करून दाखव स्क्रीनवरती काय दिसतंय बघतोय चित्रांच्या ऐवजी त्यांचे नावं घ्यायचं आपल्याला लक्षात ठेव चल स्टार्ट द सन नाही नाही पूर्ण स्टार्टिंग पासून वाच आय पासून वाच आय एम इथून वाच I drawing I am drawing my friend are looking at my picture they see the एक मिनिट द सनच्या नंतर काय वाचलास तू द सनच्या नंतर काय द सनच्या नंतर काय वाचला मून द मून करेक्ट द मून काय द पिकॉक इज ड्रॉइंग काय नाही ते द स्टार्स आहे ते द स्टार्स मूनच्या नंतर स्टार्स आहेत ते स्टार्स काय इन द ते क्लास काय नाहीये ते क्लाउड्स आहेत त्या लक्षात ठीक आहे ओके स्टॉप व्हेरी गुड त्याच्यानंतर किशन अनम्यूट कर किशन किशन राजू यादव सर आता इथून वाच मला तुला पिकॉक दिसत ना पिकॉक तिथून वाच द पिकॉक हो सर 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 हे काय आहे सर लास्ट लाईन वर लास्ट लाईन पिकॉक दिसते का तुला पिकॉक मोराचं चित्र तिथून वाच हो सर इन इज डान्सिंग near the tree the bird in sitting in okay between the sir bol sir the ke aage crow hai to the ke aage crow hai na crow hai to hum kavve ko kya bolte hai crow the crow and the crow the parrot Yes, correct. सर लास्ट अभी ये गाय है अभी ये गाय गाय को क्या बोलते हैं हम काऊ काऊ यस
the cow, cow and the deer and deer are grazing in the meadow. Yes. Very good question. Nice. Pari, unmute kar Pari. चलो परी से प्रगति अनम्यूट कर जाई अनम्यूट कर यस सर यस जाई नेक्स्ट वाच बरे रीडिंग कर काय आहे ते द मंकी इज सिटिंग अप देयर ऑन अ ब्रांच ऑफ द ट्री द स्क्विरल इज आल्सो सिटिंग ऑन अ ब्रांच ऑफ द ट्री व्हेरी नाइस जय व्हेरी छान तर हे अशा प्रकारचं छान गमतीशीर रीडिंग आहे या ठिकाणी की तुम्हाला त्या चित्रांची नावं माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम तिथे ते स्पेलिंग आणि शब्दांच्या ऐवजी चित्र टाकलेलं आहे हो की नाही मजा आली की नाही तुम्हाला एकदम छान चला तर अशा प्रकारे आपला तास जो आहे तुम्हाला मला जे आपल्याला दोन आपण टॉपिक शिकले आपण ते इथे संपत आहेत आता हे तुमचं होमवर्क आहे या होमवर्क मध्ये बघा काय दिलेलं इथे क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन टू ए एन ग्रुप म्हणजे खाली काही वर्ड्स दिलेले आहेत बघा ब्रॅकेट मध्ये तिथे तुम्हाला त्यांचे ग्रुप करायचे आहेत ए आणि एन असं बरोबर आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो या ठिकाणी पहिला वर्ड कोणता आहे पेन पीई एन पेन बघा ते लाल अक्षराचं तुम्हाला दिसतं लिहिलेले रेड कलर्स मध्ये जे लेटर्स आहेत क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन टू ए एन ग्रुप त्याच्या खाली कंसामध्ये दिले ब्रॅकेटमध्ये पहिला वर्ड आहे पेन पीई एन पेन तर पेनचं फर्स्ट लेटर काय आहे पी पी हे वॉवेल आहे की साऊंड आहे सॉरी कॉन्सोनंट आहे तर कॉन्सोनंट आहे म्हणून पेनला कुठे टाकायचं ए एन एन च्या ग्रुपमध्ये टाकायचं कुठे टाकायचंय या ठिकाणी इथे टाकायचं इथे आलं का लक्षात तुमच्या ओके हा जो पेन आहे हा पेन घ्यायचा आणि इथे लिहायचा पेन ओके सॉरी हा मुलांनो मी एन चुकणे झालं इकडे ए च्या ग्रुप मध्ये ओके ते सुरुवातीला ए आणि एन इकडे लिहिले ना ओके ठीक आहे आता पुढचा शब्द कोणता आहे हाऊस आता हाऊस चा फर्स्ट लेटर काय आहे एच काय आहे एच मग एच हे कॉन्सोनंट आहे म्हणून हाऊसला कुठे इथे लिहायचं याच्यामध्ये ओके तर असा हा तुमचा अभ्यास आहे कळलं तुम्हाला तर हे असे बरेचसे या ठिकाणी शब्द आहेत छोटे छोटे जे की तुमच्या ओळखीचे सगळे शब्द आहेत तर जो ए या ग्रुप मध्ये तो त्यांना ए या ग्रुप मध्ये टाकायचं एका खाली एक लिहायचं आहे तुम्हाला असं एका पुढे एक लिहायचं नाही तर एका खाली एक लिहायचं हा ठीक आहे आता इंक पॉट चं आय हे काय आहे वॉवेल आहे आय हे वॉवेल आहे म्हणून ते एन इंक पॉट असं येणार म्हणजे एन च्या ग्रुप मध्ये येणार ओके तर सगळ्यांनी काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं काय काढून घ्यायचंय स्क्रीनशॉट सर्व मुलांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा लिहून घेत बसू नका तुम्ही निवांत पैकी छान नंतर तुमच्या मोबाईल मधून बघून लिहा सगळ्यांना स्क्रीनशॉट काढता येत असेल बरोबर तर याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर मग दिवसभरामध्ये हा अभ्यास करायचा आणि नंतर आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकायचा ओके चला ठीक आहे मी या ठिकाणी फक्त एक 5 सेकंद थांबतोय तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेण्यासाठी त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया आपण ठीक आहे ओके तुम्हाला स्क्रीनशॉट जमत नसेल तर तुमच्या मम्मी पप्पांना विचारा कसा करतात स्क्रीनशॉट पटकन देतील काढून तुम्हाला ते ओके चला तर तुम्ही खूप छान प्रकारे मस्त आत्ता उत्तरे दिलेली आहेत मी तर खूप समाधानकारक आहे एकदम आय एम व्हेरी हॅपी बाय युअर आन्सर्स तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात बरोबर छान व्हेरी गुड आता अशा प्रकारे आपला या ठिकाणी तास संपलेला आहे मला तास संपलेला नाहीये तर मला जे शिकवायचं आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे ओके चला आता तुम्हाला मॅडम या ठिकाणी थोडस मार्गदर्शन करतील Yeah.